सर्दी खोकला तापासारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या आजारांमध्ये स्वतःच्या मनानं माहिती असलेली औषधं सर्रास घेतली जातात, मात्र त्याचे दुष्परिणाम दिसू लागल्यानंतर औषधातल्या नेमक्या कुठल्या घटकामुळे झालं हे लक्षात येत नाही. आरोग्यास अपायकारक आणि अव्यवहार्य असलेल्या औषधांवर बंदी आणण्याची कायदेशीर प्रक्रिया गेली 2 वर्ष सुरू होती. यापूर्वी सरकारनं 349 औषधं बाद ठरवली होती. त्याला वेगवेगळ्या कंपन्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या औषधतंत्र सल्लागार मंडळानं दिलेल्या अहवालानुसार केंद्रीय आरोग्य विभागानं 328 हानिकारक औषधांवरची बंदी कायम ठेवली आहे. या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30 बातम्यांमध्ये आपलं स्वागत. आणि ही जी आता औषधांवरती बंदी घातलेली आहे ती नेमकी औषधं कुठली, कारण याबाबतीत खरं तर खूप तुम्हाला विचारण्यासारखं आहे, पण आपण ढोबळमानाने सांगू शकू का की ही औषधं किंवा औषधातले हे घटक याच्यावरती बंदी घातलेली आहे, काय सांगू शकतो? आपल्याकडे केंद्र शासनाने एक सर्क्युलर काढलं सप्टेंबरमध्ये आणि त्यामध्ये जवळपास 328 जी औषधं आहेत त्यांच्यामध्ये जे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या औषध घटकांना मिळून एक औषध जे झालेले आहेत, अशा औषध घटकांवर 328 औषध घटकांवर बंदी घालण्यात आलेली आहे. आणि ही जी बंदी आहे ऍक्च्युली ह्यामध्ये रेग्युलर रिव्ह्यू होत राहतो. तर जी आमची ड्रग टेक्निकल ॲडवायझरी कमिटी आहे, म्हणजे जी तज्ज्ञांची समिती आहे, त्यांनी हा रिव्ह्यू घेतला होता. आणि ह्या रिव्ह्यूमध्ये असं लक्षात आलं की ज्याचं थेरपिटिक जस्टिफिकेशन नाही आहे, म्हणजे ते घेऊनही तुम्हाला खूप जास्त ऍडव्हान्टेज किंवा खूप जास्त फायदा होणार नाही, म्हणजे एकाच औषधामध्ये एक किंवा दोन किंवा तीन प्रकारची औषधं मिक्स केलेली आहेत, तर त्याच्याने असा काही ऍडेड ऍडव्हान्टेज किंवा फायदा होणार नाही. म्हणून ते तज्ज्ञ कमिटीचं असं म्हणणं होतं की आपण तसं नाही दिलं तरीही चालू शकतं आणि जास्त औषधं समजा गेली तर आरोग्याला त्याचा त्रास होऊ शकतो. हे दृष्टिकोन ठेवून मग त्यांनी जवळपास 328 जी फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन जे FCD असं म्हणतो आम्ही ते विड्रॉ करायला सांगितली किंवा ते कॅन्सल करायला लावली. बर, आता ही बंदी आहे म्हणजे उत्पादनावर बंदी आहे, वापरावर बंदी आहे, साठ्यावर बंदी आहे, बंदी नेमका त्याचा अर्थ आपण काय सांगू शकतो? बंदी बघा कशी आहे, सगळीच आहे, म्हणजे त्याचं प्रोडक्शन बंद झालं पाहिजे, त्याचा सेल जो आहे तो बंद झाला पाहिजे, म्हणजे त्याची विक्री बंद झाली पाहिजे, आणि त्याचे जे डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे ते जे काही वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्युट होतात ह्या तिन्ही गोष्टींवर बंदी लागलेली आहे. आणि असं अपेक्षित आहे की ह्या ज्या काही कंपन्या हे औषधं बनवत असतील ते त्या त्या ठिकाणून ती रिकॉलची एक पद्धत असते किंवा परत नेण्याची सुद्धा एक आपल्याकडे ऑलरेडी ऍक्टमध्ये लिहिलेली पद्धत आहे. त्याप्रमाणे ते औषधं जी आहेत त्या दुकानांमधनं किंवा ते CNF एजंट्सकडनं, म्हणजे जे आमचे मेन एजंट्स असतात, होलसेलर्स असतात, त्यांच्याकडनं आणि मॅन्युफॅक्चरर्स यांच्याकडे ती परत जाणार आणि मॅन्युफॅक्चरर्स मग त्यांच्याकडे दिलेल्या सायंटिफिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणार. तर असं अपेक्षित आहे की ही औषधं जी आहेत ती परत विड्रॉ होणार आणि त्या त्या कंपनी ज्या आहेत त्या ते विड्रॉ करणार. त्याच्यासाठी काही ठराविक कालमर्यादाही असू शकते की या कालखंडामध्ये यांनी ही परत घ्यायला पाहिजेत, किंवा आता आमच्या घरामध्ये अशी काही औषधं असतील तर आम्ही ती बंद करायला काय करायला पाहिजे त्याचं ठराविक कालखंड तर असा एक्झॅक्ट ठरलेला नाही आहे, पण मध्ये काही कंपन्या हायकोर्टामध्ये गेल्यात त्यामुळे हा वेळ जो आहे तो वेगवेगळा ठरला. पण तुम्ही जे विचारता आहात की घरी जी औषधं आहेत त्याचं काय केलं पाहिजे, तर आमचं जे आता आम्ही एक वेबसाईट आमचं जे सांगतो आहे FDA Maharashtra.gov.in त्याच्यावर आम्ही हा जो सर्क्युलर आहे गव्हर्नमेंटचा, जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा सर्क्युलर आहे, 328 औषधं त्यामध्ये आहेत, तर तो आम्ही तिथे टाकणार आहे. तर जे काही सामान्य लोक आहेत त्यांना हे औषधांबद्दल कुठे शंका असेल तर त्यांनी त्या वेबसाईटवर जाऊन ती कॉम्बिनेशन्स बघावी. आणि कसं असतं, ब्रँड नेम वेगळं असतं आणि औषधं घटकं वेगळी असतात. आणि जेव्हा DCGI किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट बॅन करतं तेव्हा ते औषधांचे घटकचं कॉम्बिनेशन बॅन केलेलं आहे. अदरवाईज सिंग्युलरली सुद्धा ही औषधं अदरवाईज अवेलेबल आहेत, पण ती कॉम्बिनेशन्स नको घ्यायला म्हणून ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते वेबसाईटवर ती सगळी माहिती उपलब्ध असेल, तर आपल्याला हवे असेल तर त्या वेबसाईटवर आपण जाऊ शकता आणि शक्यतोवर आपण स्वतः औषधं घेऊ नये
असं आपण नेहमीच सांगत असतो की सेल्फ मेडिकेशन किंवा स्वतःचं डॉक्टर बनून औषधं घेत राहणं अगदीच ऍडवायझेबल नाही आहे. तर ती करू नये आणि कुठेही शंका असली की डॉक्टरांकडे जावं, तज्ज्ञ व्यक्तीकडे जावं आणि त्यांना त्यांच्याकडनं ती शंका दूर करावी. आणि आमच्या वेबसाईटवर तर आम्ही ही माहिती ठेवतोच आहे. म्हणजे मुळात औषधांच्या जे नावं आहेत त्याच्यावर बंदी नसून औषधामध्ये वापरले गेलेले जे घटक आहेत आणि त्यांचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणावरती ही बंदी आहे, मुळात हे आपण समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि ही बंदी कारवाई काय, म्हणजे बंदी घातलेली असताना सुद्धा कोणी वापरत असेल तर त्याच्यावर काही कारवाई आपण करणार आहोत. आपल्याला अपेक्षित असं आहे की त्या त्या कंपन्या स्वतः ते औषधं सगळी परत घेतील आणि असंही आहे की आता डॉक्टर्स हे प्रिस्क्राईबही नाही करणार. म्हणून जेव्हा आम्ही म्हणतो की लोकांनी डॉक्टर्सकडे जाऊन स्वतःची औषधं, स्पेशली जे डायबिटिक आहेत किंवा हायपरटेन्सिव्ह आहेत, बऱ्याच वर्षांपासून औषधं घेत आहेत, कारण ही जी लिस्ट आहे ती 1988 नंतरची अप्रूव्ह लिस्टवर हे काम झालेलं आहे. तर अतिशय टेक्निकल हे असं काम आहे, म्हणजे आपण इथं सांगावं आणि ते सगळं कळावं असंही तो विषय नाही आहे. त्यामुळे हे थोडं तज्ज्ञ लोकांनी बघितलेलं आणि त्या एक्झॅक्ट जे कॉम्बिनेशन बँड आहेत तेच फॉलो केलेले मला वाटतं जास्त बरं राहील. त्यामध्ये डॉक्टरांकडे जाऊन सल्ला परत एकदा घेतलेला आणि त्याप्रमाणे औषधं घेतलेली मला वाटतं जास्त बरे राहतील. आता ही औषधांवरची बंदी घालण्यामागचा म्हणजे निर्णयाच्या मागचं काय नेमकी कारण होती, म्हणजे जे अव्यवहार्य आहेत त्याच्या पलीकडे काय, त्याच्यामागचं कारण काय आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आमची टेक्निकल ऍडवायझरी कमिटी आहे, कारण औषधांचं जेव्हा अप्रुव्हल आम्ही देत असतो पण त्याचा एक सतत रिव्ह्यू सुद्धा त्यामागे चालत असतो. काही काही दिवसांनी नवीन माहिती येत असते, क्लिनिकल ट्रायल्स नवीन नवीन होत असतात, खूपदा ऍडव्हर्स इफेक्ट जी असतात ती खूपदा नंतर कळतात किंवा माहिती होतात किंवा क्लिनिकल रिसर्च, कारण की हा कंटिन्युअस विषय आहे. तर जे जे नवीन माहिती आपल्याला येत असते त्याप्रमाणे गव्हर्नमेंट त्याच्यावर ऍक्ट करत असतं. आणि ह्या टेक्निकल ऍडवायझरी कमिटीमध्ये अतिशय तज्ज्ञ व्यक्ती असतात आणि त्या मग ह्या ड्रग्सचा रिव्ह्यू घेत असतात. आणि जेव्हा ह्या फिक्स डोस कॉम्बिनेशनचा रिव्ह्यू घेण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळी औषधं, दोन किंवा तीन औषधं मिळून जी ड्रग्ज बनलेली आहेत त्याचं खूप जास्त ऍडव्हान्टेज नाही आहे. म्हणजे एक औषध दिलं आपण आणि त्याच्याऐवजी आपण हे दोन तीन औषधं मिक्स केलेली औषध दिलं तर त्याच्याने असं काही खूप फायदा होतो आहे असंही नाही, प्लस ऍडव्हर्स इफेक्ट होण्याची सुद्धा जास्त चान्सेस आहेत. म्हणून मग त्याच्यावर ही कारवाई केली. आता या सगळ्यामध्ये औषध नियंत्रक विभागाची नेमकी काय भूमिका आहे, म्हणजे महत्वाची असणार आहे, त्यांची व्याप्ती काय आहे, काय काय करू शकतो. आपल्याकडे जे ड्रग अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सेक्शन 18 प्रमाणे यामध्ये आम्ही प्रॉसिक्युशन लॉन्च करत असतो आणि त्यामध्ये मग आपण 3 ते 5 वर्षाची जेलही होऊ शकते, 1 लाखापर्यंत दंडही होऊ शकतो. आणि प्रत्येकाचं निरीक्षण सॉरी तपासणीही आपण करत असतो. हो, ह्याच्यावर आमचे ड्रग इन्स्पेक्टर्स फील्डमध्ये असतात, आम्हाला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंप्लेंट्स मिळत असतात त्यामुळे आमचं सातत्याने ह्याच्यावर लक्ष असतं कुठे काय होतं आणि त्याप्रमाणे आम्ही ऍक्शन घेत असतो. आता जाता जाता तुम्ही सगळ्यांना खबरदारीचा उपाय किंवा तुम्ही आवाहन काय कराल सामान्य माणसांनी हे सगळं कसं घ्यावं, काय करावं. मला वाटतं थोडी नवीन डेव्हलपमेंट आहे ही 328 म्हणजे फार मोठे औषधं आहेत, खूप जास्त लिस्ट मोठी आहे. त्यामुळे मला वाटतं एकदा ह्याच्यामध्ये डॉक्टरांकडनं परत सल्ला घेणे आणि स्वतःहून जी औषधं आपल्याला एवढ्या वर्षांची माहिती आहेत ती परत खाण्याऐवजी मला वाटतं परत एकदा सल्ला घेऊन समजा ती घेतलं तर मला वाटतं तब्येतीसाठी जास्त चांगलं राहील. किंवा स्वतःच्या मनाने स्वतः स्वतःचा डॉक्टर बनू नका असंही तुम्ही आवाहन करा. अगदी अगदी, नक्की स्वतः स्वतःचा डॉक्टर बनू नका, कारण की अतिशय क्लिष्ट हा असा विषय आहे आणि शरीरावर कुठल्या औषधांचा काय परिणाम होतो हे आपल्याला खूपदा माहीत नसतं. त्यामुळे हे व्यवस्थित सल्ला घेऊन घेतलेलं औषधं मला वाटतं जास्त बरे राहतील. खूप छान माहिती दिली तुम्ही, इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.